नमस्कार, अक्षराच्या पाठशाळा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पियाजेटच्या सिद्धांताच्या मुख्य संकल्पना पाहणार आहोत. त्यामध्ये स्कीमा, ॲसिम्युलेशन, अकोमोडेशन आणि इक्विलिब्रेशन्स ह्या चार संकल्पना आहेत. या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक गोष्टरूप उदाहरण घेतलेले आहे. यामध्ये एक किटू नावाचा मुलगा असतो आणि तो त्याच्या घरी पहिल्यांदाच मांजर पाहतो. त्याला चार पाय, 100 फूट, 1 डोकं आहे. तर तो विचार करतो आणि त्याच्या आईला विचारतो की आई आई हे काय आहे. तर आई म्हणते, बाळा हे मांजर आहे. यावर किट्टूच्या डोक्यामध्ये मांजराबद्दलचं एक चित्र तयार होतं, म्हणजेच त्याच्या डोक्यामध्ये मांजराबद्दलचा स्कीमा तयार झालेला असतो. काही वेळानंतर किट्टू खेळण्यासाठी बागेमध्ये येतो. बागेमधील एका झाडाच्या शेजारी एक छोटासा प्राणी बसलेला असतो. त्याला पाहून किट्टू मांजर असे म्हणतो, कारण ह्या प्राण्याला मांजरासारखे 4 पाय, 100 फूट, 2 डोळे, 2 कान आणि ते मियाव करते. यालाच ॲसिम्युलेशन असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी किट्टूची आई आणि किट्टू हे चालायला गेलेले असतात, तेव्हा त्यांना एक छोटासा कुत्रा दिसतो. कुत्र्याला पाहून किट्टू त्याच्याकडे असलेली माहिती क्रॉस चेक करतो, म्हणजे मांजराला 4 पाय होते, कुत्र्याला 4 पाय आहेत, 100 फूट आहे, 2 डोळे आहेत, 2 कान आहे आणि मांजर मियाव करते. पण इतक्यात कुत्रा भुंकतो. कुत्रा भुंकल्यामुळे किट्टूला प्रश्न पडतो आणि त्याच्या मनामध्ये असंतुलन निर्माण होते. तो विचार करतो की मांजर मियाव करते, पण हा प्राणी भोभो करतो, म्हणजे नक्की हे मांजर आहे का असा प्रश्न त्याला पडतो. त्यावर त्याची आई म्हणते, नाही बाळा, हा कुत्रा आहे. हा एक वेगळा प्राणी आहे. ह्याला देखील 4 पाय आहेत, 100 फूट आहे, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, पण हा भोभो करतो. यानंतर किट्टू त्याच्या विद्यमान स्कीमामध्ये बदल करतो आणि मिळालेल्या नवीन माहितीची साठवण करतो. त्यालाच अकोमोडेशन असं म्हणतात, म्हणजेच किट्टूच्या डोक्यामध्ये मांजर आणि कुत्रा ह्याबद्दल वेगवेगळ्या चित्र तयार झालेले असतात, की मांजराला 4 पाय, 100 फूट आणि मांजर म्याव म्याव करते, तर कुत्रा त्याला देखील 4 पाय, 100 फूट पण कुत्रा भोभो करतो. याला इक्विबिलिएशन असे म्हणतात.